नमस्कार आपल्याला काही कीटक नाशक असेल बुरशीनाशक असेल वेगवेगळ्या प्रकारचे फंगस पडतात काही आळे असतात काही किडे असतात काही पंकड असतात तर ह्या सर्व व्हायरसचे अटॅक असतात त्या सर्वांच्या नियंत्रणासाठी फवारणीसुद्धा आवश्यक आहे आणि ती करत असताना कुठल्या औषधांचा वापर केला पाहिजे आणि तो किती प्रमाणात केला पाहिजे हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे त्यासाठी व्हिडिओवर आपण शेवटपर्यंत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर लगेच करून घ्या व्हिडिओला पण लगेच लाईक करून घ्या अतिशय मेहनतीतून आपण तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवतो आहे तर आपल्याला जे फवारे करायचे आहेत ते कुठले करायचे आहेत किती प्रमाणात करायचे आहेत आपण ते सुद्धा पाहू फवारणीच्या शेड्यूलमध्ये अगदी पहिल्या 10 दिवसापासून जर आपल्याला पाहायचं असेल तर पहिल्या 10 दिवसाला आपल्याला जे औषध फवारायचं आहे ते आहे इमिडाक्लोराईड 17.8% EC 6 ml प्लस साप जास्त फंगिसाईड ते 50 ग्रॅम हे दोन्हीचं मिश्रण आपण 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची एक फवारणी आपल्याला घ्यायची आहे हा पहिला स्प्रे झाला पहिल्या 10व्या दिवशी आता इथून पुढे आपण 20व्या 30व्या अशा अगदी 200 दिवसापर्यंत आपण शेड्यूल पाहण्याचा प्रयत्न करू तर 20व्या दिवशी आपल्याला हे आपलं जे लान्सर गोल्ड असतं ते 40 ग्रॅम प्लस सिजेंटाचं क्वांटिटीज जे असतं ते 40 ml हे दोन्हीचं 15 लिटर पाण्यामध्ये मिश्रण करायचे ह्या प्रमाणामध्ये आणि त्याचा फवार आपल्याला करायचे प्रति एकरी आता प्रमाण हे असेल त्या हिशोबाने तुम्ही फवारा तिथं करून घेऊ शकता तर पुढला जो स्प्रे आहे तो स्प्रे 30व्या दिवशी घ्यायचा आहे आणि त्यामध्ये एमावॅक्टिन बेन्झोएट 5% SC 8 ग्रॅम प्लस पोषक सुपर 20 ml असतं पोषक सुमार 20 ml प्लस रेडोमिल गोल्ड 15 ग्रॅम हे तिन्हीचं मिश्रण आपण 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून प्रति 15 लिटरला एवढं प्रमाण वापरायचं आणि त्याची फवारणी आपल्याला करून घ्यायची हे 30व्या दिवशीचं असं शेड्यूल झाला स्प्रे झाला त्याचा पुढला जो स्प्रे आहे तो स्प्रे आहे 40व्या दिवसाचा सध्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस पडत आहे आणि सध्या सर्दी पण झाली त्यामुळे थोडंसं माझ्या आवाजामध्ये खरखर वगैरे येत असेल किंवा थोडंसं पडसं आल्यामुळं आवाज थोडं चेंज झाला आहे त्यामुळे थोडं गैरसोय होत असेल तर 40व्या दिवसाचा आपण जो काही डोस घ्या तो बाहेरचा ॲट्रोकोल 15 ग्रॅम आणि क्रिस्टल ॲमेशिन 15 ml त्याचबरोबर सेंटीप्रेड 20% SP 8 ग्रॅम हे तिन्हीचं जे मिश्रण करायचं आहे आणि 15 लिटरच्या टाकीमध्ये आपल्याला ते मिसळून या पद्धतीचा जो फवारा आहे तो आपल्याला 40व्या दिवशी घ्यायचा आहे आता ह्याच्यानंतर जो पुढला स्प्रे आहे तो 50व्या दिवसाचा आहे आणि त्यामध्ये डायमेथोएट 30% SC 20 ml साप जी फंगिसाईड आहे ती 30 ग्रॅम पुन्हा फॅन्टॅक प्लस टॉनिक जी आहे त्यामुळे जरा थोडंसं कळा येते तर ती 10 ml हे 15 लिटरच्या फवाऱ्यामध्ये ह्या प्रमाणात फवारायचं आहे तर 60व्या दिवशी डाऊ डिलिगेट 12 ml प्लस रोको फंगिसाईड रोको मग तुम्ही ROKO तर ते 40 ग्रॅम हे दोन्हीचं मिश्रण आपल्याला 15 लिटरच्या पाण्यामध्ये मिसळून त्या हिशोबानं प्रत्येकाला फवारणी करायची आता फवारा 1 लागेल 2 लागतील त्या हिशोबानं तुमच्या प्रमाणे होईल परंतु एका फवा प्रत्येक 15 लिटरला काय प्रमाण असलं पाहिजे आपण ते पाहण्याचा प्रयत्न करतो आहे तर हे झालं 60व्या दिवशीची फवारणी अगदी आपण 200 दिवसापर्यंतच्या फवारण्या पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओवरती आपण थोडंसं थांबा आणि पूर्ण माहिती पहा तर 70व्या दिवशी आपल्याला जो प्रोफेनोफॉस 40 प्लस सायपरमेथ्रिन 4% हे 25 ml प्लस आपणाला एखादं फंगिसाईड घ्यायचं आहे बुरशीनाशक ते 40 ग्रॅम घ्यायचं आहे आणि ते तिन्हीचं मिश्रण करून आपल्याला 15 लिटरच्या फवाऱ्यामध्ये टाकायचं आणि 70व्या दिवशी तिची आपल्याला फवारणी करायची त्याचबरोबरीनं जर 80व्या दिवशी जर आपण बघितलं तर त्यामध्ये कार्बन क्लोराईड 20 ग्रॅम प्रफेक्ट सुपर 20 ml प्लस बायरचं सेक्शन 40 ग्रॅम या हे तिन्हीचं मिश्रण आपल्याला 15 लिटरच्या फवाऱ्यामध्ये घ्यायचं आहे आणि त्याचा फवार आपल्याला 80व्या दिवशी करायचा हा 8वा स्प्रे असेल आता जो आपला 9वा स्प्रे घ्यायचा आहे तो सुद्धा आपण पाहण्याचा प्रयत्न करू परत एक गोष्ट विनंती की आपण व्हिडिओला लाईक करून घ्यावं तर 90व्या दिवशी 9वा फवारा घ्यायचा ज्यामध्ये बाहेरचं सोलोमान 4 ग्रॅम 14 ग्रॅम तर सिजंटाचं क्वांटिस 40 ml हे दोन्हीचं मिश्रण करायचं आहे आणि दोन्ही 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून 90व्या दिवशी हा फवारा घ्यायचा आहे त्याचबरोबर 100व्या दिवशी आपण जो फवारा घ्यावर तो डाऊ डिलिगेट 15 ml प्लस अदामाचं शमीर 30 ml हे फंगिसाईड घ्यायचं आहे आणि ह्याचं सुद्धा आपल्याला 15 लिटरच्या फवाऱ्यामध्ये हे मिश्रण टाकून 100व्या दिवशी फवारा घ्यायचा आहे प्रत्येकामध्ये आपण कीटकनाशक आणि बुरशीनाशक घ्यायचा प्रयत्न करतो आहे 110व्या दिवशी FMC बेनेनिया हे बुरशीनाशक आहे 15 ml प्लस एशिया ॲग्रोचं शेप्टॉन 25 ml हे 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून ह्याची फवारणी आपल्याला 110व्या दिवशी करायची आहे जी 11वी फवारणी असेल
त्याच्यानंतर जी आपली पुढली बारावी फवारणी आपल्याला करायची आहे, ज्यामध्ये रायमॅमॅक्टिन बेंझेट 8 ग्रॅम प्लस UPL-चं क्युप्रॉफिक्स फंगिसाईड आहे ते 25 ग्रॅम, हे दोन्ही मिळून 15 लिटर पाण्यामध्ये टाकायचं आहे, त्या प्रमाणामध्ये आपल्याला बारावी फवारणी करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर जी पुढली फवारणी आहे ती 130व्या दिवशी असून बायरचं अमेरॉन 15 ml प्लस GSP SLR 525 हे 30 ml हे दोन्हीचं मिश्रण करून 15 लिटर पाण्यामध्ये फवारणी करून घ्यायची. तर त्यासोबतच जो पुढला स्प्रे आहे आपला तो 140व्या दिवशी असून 14वा स्प्रे असणार आहे, ज्यामध्ये ॲबॅसिन क्रिस्टल 15 ml प्लस धानुकाचं कोनिका 30 ग्रॅम ह्या दोन्ही औषधांचं मिश्रण करून आपल्याला 15 लिटर पाण्यामधून त्याची फवारणी करून घ्यायची. तर 150व्या दिवशी कॉन्फिडर जे इन्सेक्टिसाइड आहे ते 8 ml प्लस हॅमेथॉक्झाम 25% WG हे 6 ग्रॅम हे 15 लिटर पाण्यामध्ये ह्या दोन्हीचं मिश्रण करायचं आहे आणि त्याची फवारणी करायची. तर 160व्या दिवशी आपण कॉर्टॉप हायड्रोक्लोराईड हे 20 ग्रॅम प्लस फिश ऑइल म्हणजे माशाचं ऑइल असतं तर ते 30 ml. तर सिलिकॉन मायक्रोन्युट्रियंट्स जे असतात ते 30 ग्रॅम, असं तिन्हीचं कॉम्बिनेशन करून आपल्याला 15 लिटर पाण्याच्या माध्यमातून ह्या प्रमाणामध्ये फवारणी करून घ्यायची. तर 170व्या दिवशी आपल्याला फेरस सल्फेट 30 ग्रॅम, इमिडा क्लोरोफाईड 17.8% EC हे 8 ml या प्रमाणामध्ये आपल्याला 15 लिटर पाण्यामधून हे मिश्रण द्यायचं आहे आणि ही फवारणी आपली 17वी फवारणी असेल 170व्या दिवशी. तर ह्याच्यानंतर जो जे आपल्याला पुढली फवारणी करायची आहे, प्रत्येक फवारणी करत असताना आपण ह्या प्रमाणामध्ये फवारणी करून घ्या. आपल्याला जी काही मिरचीची लावण आहे किंवा लागवड आहे आणि त्याचं उत्पादन आहे अतिशय उत्तम प्रतीचं मिळेल, तर जी पुढली फवारणी आहे ती फवारणीसुद्धा आपण पाण्याचा प्रयत्न करू, ज्यात FMC-चे बेनिलिया 15 ml, अदामाचं शॅमिर 20 ml आणि स्ट्रेप्टोसॅक्लिन 1 ग्रॅम या प्रमाणामध्ये 180व्या दिवशी द्यायची. तर 190व्या दिवशी आपल्याला परफेक्ट सुपर आणि अँट्रॉकॉल 40 ग्रॅम ह्या दोन्हीचं मिश्रण करून आपल्याला फवारणी करायची. तर 200व्या दिवशीचा टाटा बहार 30 ml सेक्शन ही जे फंगिसाईड आहे ती 40 ग्रॅम आणि डव डिलिगेट 12 ml या प्रमाणामध्ये आपल्याला शेवटची 200वी फवारणी करायची आणि ती 15 लिटर पाण्यामध्ये. ह्या सगळ्या फवारण्या आपल्याला 15 लिटरच्या पाण्याच्या प्रमाणामध्ये आपण सांगितले, हे सगळे डोस या प्रमाणामध्ये आपण फवारणीचं खताचं सगळं नियोजन करायचे. या व्यतिरिक्त प्रॉपर लेवलला शेतकऱ्यांनी आपापल्या अनुभवातून काही औषधांची इकडे तिकडे अदलाबदली केली चालू शकते, आपल्या अनुभवाच्या बेसवरती आपण ह्या सगळ्या गोष्टीची माहितीची तपासणी करून घ्यायची आणि आपल्याला हे योग्य वाटलं तर ह्याचीसुद्धा आपण अंमलबजावणी करून त्याप्रमाणानं आपल्या मिरचीची लागवडीमध्ये या पद्धतीने तंत्रज्ञान वापरून घ्या, चांगल्या पद्धतीचं उत्तम उत्पादन भेटेल अशी आशा वाटते.